एक वेळ शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एक चांगला माणूस त्यामध्ये भरडला गेला नाही पाहिजे एवढा कटक आपण तो कायद्यामध्ये ठेवला पाहिजे पण तसं दिसत नाही आज उलट झालंय एक गुन्हेगार सुटतो आणि शंभर चांगली माणसं त्याच्यामध्ये अडकली जातात एखाद्याने खून केलाय म्हणून आपण त्याची बाजू मांडायची नाही हे तुम्ही आम्ही निश्चित नाही करू शकत ते आरोप जोपर्यंत कायद्याच्या प्रक्रियेतून निष्पन्न होत नाहीत तोपर्यंत त्या माणसाला त्या इसमाला त्या घटकाला कायद्याने पूर्णपणे सन्मानाने कशी वागणूक दिली जाईल हे बघण्याचं काम तुमचं आजपर्यंत देशाच्या युद्धामध्ये जेवढी माणसं मारली गेली नसतील त्याहीपेक्षा जास्त माणसाने स्वतःच्या हाताने आपली जीवनयात्रा या कर्जाच्या वसुलीच्या दगाद्याने संपवलं नमस्कार श्रोते हो। आज आपण आलो आहोत यांच्याकडे तर जाणून घेऊयात एकंदरीत त्यांचं जीवन चरित्र कसं होतं आणि त्यांनी सामाजिक राजकीय आणि कायदेशीर क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने प्रगती केली तर सर नमस्कार स्वागत आहे आपलं आमच्या या व्हिडिओमध्ये सर सुरुवातीला मी तुम्हाला असा प्रश्न विचारू इच्छितो की तुमचं सुरुवातीचं शैक्षणिक करिअर किंवा तुमची सामाजिक कार्याची कारकिर्द ही कशी सुरू झाली नमस्कार मित्रांनो मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय असणाऱ्या शहरामध्ये मी माझं जीवनाचं सुरुवातीचं शिक्षण झालं मग त्यामध्ये दादरचं रुपारेल कॉलेज असेल ताडदेव विभागामधली भाऊसाहेब विरे विद्यालय असेल अशा संस्थांमधून माझं प्राथमिक उच्च शिक्षण आणि नंतर दादरसारख्या ठिकाणी लॉचा अभ्यास मी रुपारेलसारख्या गाजलेल्या आणि नावाजलेल्या कॉलेजमधून घेतलं ते घेत असताना माझं सातत्याने दादर सारख्या विभागामध्ये संपर्क येत होता लहानपणापासूनच बालमनावर शिवाजी पार्क सारख्या मोठ्या मैदानावर मोठमोठ्या नेत्यांच्या सभा होत होत्या सत्तरच्या दशकातला काळ असेल तो त्यावेळेला सर्वात मोठ्या सभा म्हणजे श्रीमती इंदिरा गांधींच्या असायच्या आणि त्यांच्याबद्दल मला नेहमीच फार कुतूहल आणि एक ओढ असायची की एवढा मोठा देश चालवणारी ही स्त्री काय तिच्यामध्ये वार संचारलेलं असतं की तिचा नुसता कार्यक्रमाचा नुसता आवाज जरी सर्वसामान्यांमध्ये पसरला तर एवढी गर्दी व्हायची की त्या शिवाजी पार्क सारख्या मोठ्या मैदानामध्ये बसायला सुद्धा जागा नसायची लोकांची रीगची रीग लागलेली असायची शाळेच्या जीवनामध्ये त्यावेळेला आम्ही आर एस पी मधून लाल कलरची टोपी डोक्यावर घालून रस्त्यावर लोकांना नियम शिकवण्यासाठी उभे असायचो त्यावेळेला कित्येकदा आमची सुद्धा ड्युटी तिथे शिवाजी पार्कला लागायची आणि मग त्या इंद्राजींची भाषणं तिच्या भाषणामधून समाजाला जी ती आव्हान करायची ती आव्हानं ऐकल्यानंतर वाटायचं मनोमन की आपण सुद्धा समाजाचं काहीतरी देणं लागतोय आपल्याला सुद्धा या सर्वसामान्य लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे इंद्राजींचा त्यावेळचा नारा होता गरिबी हटायंगे दे तो एवढा गाजलेला होता मित्रांनो की सभाच्या सभा गाजून जायच्या विरोधी पक्षांना तिच्या भाषणाची धडकी वाटायची नुकताच का तरुणपणाचा आलेला होता त्यामुळे त्याचा डीप परिणाम माझ्या बालमनावर आणि नंतरच्या कॉलेजच्या जीवनावर झाला आणि त्यातूनच मी सामाजिक आणि राजकीय लोकांच्या चळवळीच्या माध्यमातून काम करायला सुरुवात केली तर सर तुम्हाला सामाजिक कार्य करायची आवड आणि प्रेरणा ही कशी मिळाली आताच मी सांगितलं ना की इंदिराजी सारखं जे बलाढ्य व्यक्तिमत्व होतं त्यांच्याकडे तासन तास कार्यक्रमा दरम्यान बघत असायचो त्यांची भाषण मी ऐकत असायचो सातत्याने त्यांचा अभ्यास करत असताना मी कॉलेजच्या जीवनामध्ये इतिहासाचं पण वाचन केलं मग त्यामध्ये शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा फुले असतील शाहू असतील या सर्वांची पुस्तक वाचत असायचो आणि त्यामधली मग ती दृश्य जसं शिवाजी महाराजांवर जे पुस्तक लिहिलेलं होतं श्रीमान योगी, श्रीमान योगी। ते मित्रांनो वाचण्यासारखं आहे त्या श्रीमान योगी मधनं तर इतिहासाचा प्रसंग जसाच्या तसा त्या लेखकाने आपल्या समोर उभा केलाय मग ते सर्व विशाळगडावरून पनाळगड बाजी प्रभूची बाजी लढवलेली ती खिंड असेल मावळ्याने शिवाजीसाठी रात्रीचा दिवस करून स्वतःच्या जीवाची परवा न करता स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि स्वराज्य टिकवण्यासाठी का जे इतिहासामध्ये लिहिलेलं ते वाचले की अंगावर शहर येत होते हे सर्व पाहिल्यावर मलाही वाटलं की आपलं सुद्धा या समाजाबद्दल काहीतरी देण आहे आणि ते आपण कुठेतरी देण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यातूनच मग या सर्व सामाजिक आणि राजकीय चळवळीमध्ये जाण्याची ओढ निर्माण झाली आणि मग मी सुरुवातीपासूनच काँग्रेसचा कार्यकर्ता होतो कालांतराने मग मी पुन्हा दलित चळवळीच्या माध्यमातून या देशातील एक दलित चळवळीतलं उत्तुंग नेतृत्व होतं रामविलास पासवान त्यांच्या सानिध्यात आलो त्यांची भाषण सुद्धा ऐकल्यावर वाटलं की खरंच असा नेता होणे नाही आणि होणार नाही त्यांची ती बोलण्याची ढब सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर मांडण्याची त्यांची जी काय भाषणाची एक शैली होती विशिष्ट तुम्ही आजही त्यांची भाषणं लोकसभेमधली यूट्यूब चॅनलला पाहू शकता त्या माणसाचं भाषण ऐकलं की लाखो लोक त्यांच्या भाषणाला प्रभावित होऊन त्यांना बहुसंख्य मताने निवडून द्यायचे त्यांचा जो गाजलेला मतदारसंघ होता हाजीपूर जो बिहारमधला आहे त्या हाजीपूरमधून सलग पाच वेळा त्यांनी लोकसभेवर आपलं अस्तित्व निर्माण केलं आणि बहुसंख्य मतांनी निवडून आले त्यांचं नाव गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्डच्या बुक्समध्ये नोंद केलेलं आहे मित्रांनो सांगेल तेवढं कमी आहे आणि मग त्यातून तुम्ही आज जी पाहताय संघटनेच्या माध्यमातून असेल किंवा आज मी काँग्रेससारख्या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पक्षाच्या माध्यमातून आज औद्योगिक विभागामध्ये जो सेल आहे त्या सेलचं नेतृत्व आमचे डॉक्टर हेमंत सोनारे करत असतात ते नागपूरचे आहेत त्यांच्याशी माझा संपर्क आला मग त्यातूनच मग आता त्यांच्या नेतृत्वाखाली मग आमच्या राज्याचे जे प्रमुख आहेत नाना पटोले साहेब असतील आपले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा असतील अशा सर्व लोकांच्या सानिध्यामध्ये आज मी काँग्रेसची जी काही आमची शेवटची ग्राम ग्रामीण भागातली जी चळवळ आहे ती पुन्हा एकदा जिवंत करून काँग्रेसचे हात बळकट करण्याचा आम्ही प्रयत्न चालवलेला आहे सर सुरुवातीला ज्या वेळेला तुम्ही सामाजिक कार्य सुरू केलं त्यावेळेला नेमकं तुमचे तुमच्यासमोर महत्वाचे मुद्दे कोणते होते आणि तुम्हाला कोणकोणत्या कौन आव्हानांना सामोरं जावं लागलं ला। आता तो जो काळ होता सत्तर ऐंशीच्या दशकातला जो काळ होता तो गरिबीचा काळ होता लोकांमध्ये मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा मिल वर्कर असतील सर्वसामान्य चाळीत राहणारी लोक असतील मग वर्डीसारख्या विभागामध्ये मी लानाचा मोठा झालो त्यामुळे तिथल्या गरिबीवर सातत्याने जवळून त्यांच्या अडीअडचणींबद्दल आपल्याला जे काही प्रश्न समजायला लागले त्यातून मग असं वाटायला लागलं की मुंबई जरी आंतरराष्ट्रीय शहर असलं तरी सर्वसामान्यांची गरिबी काही दूर होत नव्हती कुठेतरी सरकारच्या योजनांखाली ती सर्वसामान्य माणसं आपलं जीवन व्यतीत करत होती मग त्यांचा तो तुटपुंजा पगार त्या तुटपुंजा पगारातून मग सावकारी सावकारांकडून त्यांचं हो असलेलं शोषण मग छोट्या मोठ्या बँका त्यांची कर्ज त्यातून नुकतानीच एक सहकार नावाची चळवळ सुरू झाल्यामुळे सहकारी बँका असतील मग फायनान्स कंपन्या असतील त्यांच्याकडून त्या सर्वसामान्य लोकांचं जे काही शोषण होतं होत होतं त्याच्यावर सुद्धा बारीक अभ्यास केला आणि मग असं वाटलं की या लोकांसाठी पण आपण कुठेतरी झटलं पाहिजे त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे असा विचार करत असतानाच मग मी काही अनावधाने म्हणा किंवा काही परिस्थितीमध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणींमुळे मी सातारासारख्या जिल्ह्यामध्ये एकोणीसशे ब्याण्णवच्या दरम्यान आलो आणि इथे आल्यावर तर मग त्याही पेक्षा भयंकरच चित्र इथल्या शोषण व्यवस्थेचं मला समजलं आणि नुकताच दोन हजार चार तीन दोन हजार तीन आणि चारच्या दरम्यान सुखा दुष्काळ पडला होता महाराष्ट्रामध्ये आणि तो एवढ्या तीव्रतेचा होता की त्यावेळेला असंख्य शेतकरी आत्महत्या करत असलेलं चित्र पूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं होतं त्यावेळेला आपले नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय विलासराव देशमुख होते जसं आज तुम्ही पत्रकार म्हणून मला आज प्रश्न करत आहात तसाच पत्रकारांनी त्या नामदार देशमुखांना सुद्धा प्रश्न केला की महाराष्ट्रामध्ये ज्या काही आता आत्महत्या सुरू आहेत याबद्दल महाराष्ट्र सरकारची काय भूमिका आहे मला आठवतं त्यावेळेला नामदार विलासराव देशमुखांनी मुख्यमंत्री या नात्याने सांगितलं की मी जरी राज्याचा मुख्यमंत्री असलो तरी ही जबाबदारी फक्त माझी नाही आहे हा जो लोकांमध्ये शेतकऱ्यांमध्ये सर्वसामान्यांमध्ये हा जो काही विचार पसरलेला आहे आणि ते जे काही स्वतःला कमजोर समजून त्यांना कोणी आधार नाही असं समजून जे काही आत्महत्याचं सत्र चाललेलं आहे ते तुम्ही लोकांनी सुद्धा थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे मग त्यामध्ये छोट्या मोठ्या संघटना असतील पक्ष कार्यकर्ते असतील ज्यांना पण समाजामध्ये जाणीव आहे आणि त्यांना समाजामध्ये आपलं कर्म करण्याची ओढ आहे त्या सर्वांनी यामध्ये लक्ष घालून या, या आत्महत्येचं सत्र थांबवलं पाहिजे असे त्यांनी आवाहन केलं आणि त्या आव्हानाला स्वरून मग त्यावेळेला दोन हजार पाच मध्ये दलित चळवळीतील कार्यकर्ते मग अमोल आवळेसारखा कार्यकर्ता होता मोहनराव अडचूळ ते आता आपल्यामध्ये नाहीत ते लोक जनशक्ती पार्टीच्या माध्यमातून काम करत होते अमोल सारखे कार्यकर्ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून काम करत होते शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सातारमध्ये भाऊसाहेब बाग नावाचा एक व्यक्तिमत्व होता असे सर्व एकत्र येऊन मग आम्ही महाराष्ट्र कर्जदार जामीनदार हक्क बचाव संघर्ष समितीची स्थापना केली सर आता ज्या वेळेला तुम्ही समाजकारण करत होता तर यातून तुमचा राजकारणामध्ये प्रवेश कसा झाला आता कसं आहे लोकांची कामं करत असताना आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या शेवटी सरकारच्या पातळीवर ठेवाव्या लागतात आणि त्यासाठीचं सर्वात मोठ माध्यम जर काय असेल तर तो पक्षच असतो त्यामुळे मग कोणत्या ना कोणत्या पक्षाच्या माध्यमातून आपण काम केल्याशिवाय आपल्याला आपल्या लोकांच्या अडीअडचणी अडचणी सोडवता येणार नाहीत हे सुद्धा लक्षात आल्यावर मग मा पक्षाच्या माध्यमातून मग मा राजकारणाला सुरुवात केली मग ह्या कोरेगाव सारख्या उत्तर पश्चिम उत्तर कोरेगावच्या माध्यमातून समजा येथे सुद्धा गरिबी शेतकऱ्यांचे होत असलेल्या हा लपष्ट्या पाहिल्या त्यातून हा मतदारसंघ नंतर राखीव मध्ये गेला हे सर्व झाल्यानंतर मग शेवटी एक कार्यकर्ता म्हणून एक जबाबदारी कुठेतरी आपण पार पाडली पाहिजे समाजाची म्हणून मग ह्या संघटनाच्या छोट्या मोठ्या माध्यमातून मी लोकांचं काम आजही मी चालू ठेवलेलं आहे आणि ते करत आहोत सर मग अशी तुम्ही उल्लेख केला की लोक जनशक्ती पार्टी की लोक जनशक्ती पार्टीमध्ये तुम्ही काम करत असताना तुमचा एकंदरीत प्रवास कसा होता आदरणीय माध्यमातून काम करत असताना सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाणीव आणखी तीव्रतेने होऊ लागली त्यांच्या भाषणाने जो काही आमच्यावर प्रभाव पडत होता त्या प्रभावामुळे आमच्या विचारामध्ये सुद्धा भरपूर बदल झाले इतिहासामध्ये जरी बाबासाहेब आंबेडकर वाचले असले तरी प्रत्यक्षात बाबासाहेबांचं जे काम होतं ते काम राम विलाजी पासवान असतील आठवले साहेब असतील दलित चळवीमधले इतरही नेते असतील मग प्रकाश आंबेडकरजी असतील आणि जे काही दलित चळवळीतून काम करणारी जे काही नेते मंडळी यांच्या माध्यमातून त्या लोकांच्या आजही असलेल्या अडीअडचणींबद्दल जाणीव व्हायला लागली आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी मग आम्ही छोटी मोठी आंदोलनं करत राहिलो ती आंदोलनं करत असताना मुंबईसारख्या शहरामध्ये धारावीसारख्या मध्ये एक सर्वसामान्य माणूस मागासलेला जातीतला त्याच नाव संजय खरात होत जो आमदार निवासमध्ये शिपाई या पदावर काम करत होता आणि मग आय च्या माध्यमातून त्याने एक छोटस लोन काढलं होतं पन्नास हजाराचं पण त्या पन्नास हजाराच्या लोनच्या रिकव्हरीसाठी जे काही च्या अधिकाऱ्यांनी त्याला मानसिक शारीरिक त्रास देण्याची सुरुवात केली त्यातून शेवटी त्याने आपल्या जीवनयात्रा आत्महत्या करून संपवली आणि ती बातमी जेव्हा वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झाली तेव्हा आम्ही आय सी सी आय ची जी प्रमुख शाखा आहे बी मध्ये त्या शाखेवर आम्ही एक मोठं आंदोलन लावलं पक्षाच्या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून त्यावेळेला आय सी सी आय ची चेअरमन पदावर म्हणा किंवा त्या बँकेच्या मुख्य सीओ म्हणून ज्या काम पाहणाऱ्या चंदा कोचर श्रीमती चंदा कोचर ह्या होत्या त्या मग शेवटी खाली आल्या त्यांनी आमच्याशी सुसंवाद साधला आणि सांगितलं अप्पासाहेब तुमचं आंदोलन आहे त्याबद्दल आम्ही सर्व जाणीवेत आहोत काही चुका झाल्या असल्या तर आम्ही त्यातून सुधारण्याचा प्रयत्न करू एखाद्या घटकावर अन्याय झालेला आहे आमच्या निदर्शनास आलेले आम्ही त्याला जास्तीत जास्त आमच्या म मद बँकेकडून मदत करू त्याला त्याच्या कुटुंबाला त्यातून बाहेर येण्यासाठी जे काही शक्य असेल ते सर्व आम्ही करू तुम्ही तुमचं आंदोलन मागे घ्या असं त्यांनी आम्हाला विनंती केल्यावर मग आम्ही ते आंदोलन थांबवलं आणि त्या सर्वसामान्य घटकाला पण लोकशाहीच्या मार्गाने संघटनात्मक आणि पक्षाच्या वतीने न्याय देण्याचा प्रयत्न केला सर आता तुम्ही विविध चळवळी उभ्या केल्या विविध आंदोलन केली तर याच्यामध्ये नेमकी कोणकोणती आंदोलनं होती जी की सक्सेस झाली आता सांगायला गेले तर भरपूर आहेत पण अशी ठराविक जर सांगायची म्हणली तर पादगिणी सारख्या पर्यटक असणाऱ्या शहरामध्ये किंवा पाचगणीमध्ये टेबल लँडचा एक विषय होता जिथे एक घोडागाडी वरती पर्यटकांना फिरवत असताना कड्यावर खाली गेल्यानंतर काही पर्यावरणवादी असतील किंवा काही समाजामध्ये इतर कार्यरत असणाऱ्या संघटनांनी त्या टेबल लँडमध्ये स्थानिक लोकांना व्यवसाय करायला बंदी घातली होती मग त्यासाठी लोक हायकोर्टामध्ये गेले सुप्रीम कोर्टामध्ये गेले पण त्या सर्वसामान्याला काही त्यातून न्याय मिळण्याची चिन्ह दिसत नव्हती तेव्हा मग रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल त्यावेळेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची जिल्ह्याची धुरा जिल्हाध्यक्ष म्हणून अशोकरावजी गायकवाड पाहत होते आम्ही आमच्या छोट्या मोठ्या संघटना चालवत होतो आम्ही सर्वांनी मग एकत्र येऊन निर्णय घेतला की आपण ह्या सर्वसामान्य टेबल लँडवर कार्य करत असलेल्या किंवा आपलं पोट भरत असलेल्या लोकांचा विषय लावून धरला पाहिजे मग आम्ही एक मोठं आंदोलन लावलं ला तिथे मेन जो पाचगणीचा शिवाजी चौक आहे तो आम्ही पूर्ण दिवसभर बंद ठेवला महाबळेश्वर येणं जाणाऱ्यांचे रस्ते दिवसभर बंद ठेवले आणि असंख्य लोक घेऊन आम्ही तिथे तो कार्यक्रम केला त्यावेळेला मग कायद्याने सुद्धा काही गोष्टी थांबवलेल्या पुन्हा प्रशासनाने सुरू करण्याच्या दृष्टीने मग निर्देश दिले मग आम्ही जनतेला दाखवून दिला आणि सर्वसामान्याला की जेव्हा एखाद्या ठिकाणी जाऊन कायदा सुद्धा थांबतो आणि तो, तो सुद्धा आपल्याला जेव्हा न्याय देत नाही तेव्हा या लोकशाही प्रधान देशामध्ये आपण संघटनात्मक मोर्चे आंदोलने करून त्या प्रश्नाला वाचा पडू शकतो आणि त्या सर्वसामान्य घटकाला न्याय देऊ शकतो आता ही जी कर्जदार जामीनदार हक्क बचाव समिती आहे जसा तुम्ही मग उल्लेख केला तर या समितीचं सर्वात मोठं यश काय आता या समितीचं सर्वात मोठं यश सांगायला गेलं तर आता सुरुवातीला आम्ही काही ठराविक लोकच कर्जदार जामीनदारांचा विषय घेऊन चालत होतो आता असंख्य छोट्या मोठ्या संघटना त्यातून तयार झालेल्या आहेत बँकिंग सारख्या क्षेत्रातून सेवानिवृत्त झालेले काही कर्मचारी असतील क्लार्क असतील पदाधिकारी असतील ते सुद्धा आता कर्जदारांच्या समस्या घेऊन त्यांचे प्रश्न मांडत असतात पण त्या लोकांनाच रस्त्यावर येऊन जर न्याय द्यायचा म्हणला तरी कोणी लोक पुढे येत नाहीत त्यासाठी मग चळवळीतील मग ते दलित चळवळीतील असतील किंवा आर पी आयचे कार्यकर्ते असतील काँग्रेसच्या माध्यमातून ज्या काही छोट्या मोठ्या संघटना चालू आहेत त्या कार्यकर्ते असतील किंवा शिवसेनेचे कार्यकर्ते असतील हे प्रभावीपणे फक्त रोडवर येऊन त्या घटकाला न्याय देण्याचं काम करत असतात तसं असं काही अमुकच व्यक्तिमत्व आहे आणि ते त्यांना न्याय देतं अशी परिस्थिती अजून तरी नाही सरकारने कर्जदारांसाठी चांगले कायदे बनवलेले आहेत पण त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी काही होताना दिसत नाही त्यामुळे आजही लोक असंख्य संख्येने आत्महत्या करीत असलेल्या बातम्या आजही वर्तमानपत्रामध्ये येत असतात पण त्याची कारणं काही प्रशासकीय पातळीवर वेगळी नोंदवली जातात जेव्हा की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली कमिट्या बनवलेल्या आहेत त्या कमिट्यांचं काम आहे त्याच्यामध्ये मग एस पी असेल कलेक्टर असेल बँकांचा प्रतिनिधी आहे आजपर्यंत फक्त दुःख एवढंच आहे की कर्जदाराचा प्रतिनिधी आजपर्यंत सरकारने किंवा प्रशासनाने आपल्या कमिटीवर नेमलेला नाही त्यामुळे कर्जदाराची बाजू आजही लंगडीच आहे ती मांडणारा कोणता तरी प्रभावी असा पक्ष किंवा संघटना आमच्या व्यतिरिक्त किंवा आमच्या सर्वसामान्यांमधून तयार झालेल्या कार्यकर्त्यां व्यतिरिक्त मला पाहायला मिळत नाही ते आजही दुःख मला वाटत आहे आणि त्यासाठी ती माणसं कशी नव्याने तयार होतील हा प्रयत्न आम्ही करत आहोत आमचं ते म्हणणं आहे की रिझर्व्ह बँकेने सुद्धा कर्जदाराचा प्रतिनिधी आरबीआय सारख्या संस्थेवर सुद्धा घेतला पाहिजे त्याचं कारण आहे बँकांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रतिनिधी सुद्धा बँकेच्या संचालक मंडळात असतो जेवढे साखर कारखाने आहेत किंवा संस्था आहेत त्याच्यामध्ये सुद्धा कामगारांचे प्रतिनिधी त्या संस्थेवर असतात पण जो मूळ घटक आहे जो अर्थशास्त्राचा मूळ गाभा समजला जातो असंख्य बँका पतसंस्था फायनान्स आपलं पैशाचं वाटप करून ज्या कर्जदाराकडून करोडो रुपये व्याजाच्या माध्यमातून कमवत असतात पण त्या मूळ कर्जदाराच्या बाबतीत आजपर्यंत कोणी प्रतिनिधी करताना दिसत नाही सरकार त्यांच्यासाठी कायदे बनवत असतं पण ती राबवणारी प्रशासकीय यंत्रणा आज पण कमजोर आहे त्यामुळे आजही त्यांच्यावर अन्याय होतच आहेत सर आता ही सगळी चळवळ असेल आंदोलन असतील किंवा कर्जदारांचे प्रश्न असतील या संदर्भात आपली नेमकी कायदेशीर भूमिका काय आहे मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्र सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल किंवा इतरही जी काही ज्याला आपण मॉनिटरी बॉड्या म्हणतो संस्था ठेवलेल्या आहेत त्या सर्वांमध्ये कायद्याचा फार मोठा स्वतःचा असा रोल आहे अगदी साध्या आणि सोप्या भाषेत सांगायला गेलं तर हा लोकशाही प्रधान देश आहे या देशामध्ये कायदेशीर जरी कोणी कोणाशी देवाणघेवाण दिली घेतली केली तरी त्या देवाणघेवाणीबद्दल कोणी कोणालाही दाग धमकी दपटशाही सारखं कृत्य करू शकत नाही मी कायदेशीर तुला देणं दिलंय आणि तू ते मला दिलंच पाहिजे म्हणून तो त्याला टोकाच्या भूमिकेपर्यंत त्रास देऊ शकत नाही त्याला आत्महत्येला प्रवृत्त करू शकत नाही आणि अशी जर काही घटना कुठे दिसून येत असेल तर कायद्याच्या कचाट्यामध्ये त्याच्यावर कारवाया आजही होत आहेत भूतकाळातही झालेल्या आहेत पण त्या तंतोतंत ज्या व्हायला पाहिजेत त्या होत नसल्यामुळे ती जी एक सावकारी प्रवृत्ती प्रत्येक संस्थेमधून जगली आहे किंवा वाढली किंवा पोचली आहे त्या प्रवृत्तीला अजून आळा घालण्यास आपण कमी पडत आहोत असे चित्र मला आज अनुभवायला मिळत आहे सर आता तुम्ही हे राजकारण आणि समाजकारण करत असताना एक वकील म्हणून तुमचा प्रवास कसा होता सुरुवातीपासूनच कॉलेज जीवनापासून विद्यार्थी दशत असताना सुद्धा मी भरपूर आंदोलन करत असल्यामुळे आणि त्यानंतर मी वकिलीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर आंदोलन करत असताना एक फरक जाणवला की लोकशाही देशामध्ये असेल किंवा इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये असेल तुम्हाला कायदे पाळून न्याय घेता येत नाही किंवा न्याय देता येत नाही कारण कायदाच मुळात सर्वसामान्यांना अडचणीत आणण्यासाठी किंवा त्यांना थोपवण्यासाठी बनवलेला असतो आणि जोपर्यंत आपण त्या कायद्याचं उल्लंघन करून त्यांचे प्रश्न मांडत नाही तोपर्यंत आपण त्याला न्याय देऊ शकत नाही जसं इतिहासाकडे जर पाहिलं तर तुमच्या असे लक्षात येईल महात्मा गांधींनी सुद्धा शेवटी लंडन वरन बॅरिस्टरचा अभ्यास करून आलेले असताना सुद्धा या देशात सर्वसामान्यांची पिळवणूक करणारे कायदे जोपर्यंत आपण मोडत नाही तोपर्यंत आपण देशाला स्वातंत्र्य देऊ शकत नाही अशी जेव्हा त्यांची पूर्ण कल्पना झाली तेव्हा त्यांनी एक चळवळ सुरू केली त्या चळवळीचं नावच होत सविनय कायदेभंग चळवळ जेव्हा मुट आपण ते कायदे अहिंसेच्या मार्गाने मोडायला सुरुवात केली आणि मोठमोठी आंदोलन गांधींच्या नेतृत्वाखाली तयार झाली तेव्हा मग आपल्याला हे सर्व स्वातंत्र्य मिळालेलं आहे आजही आपल्या स्वातंत्र्योत्तर काळामध्ये न्याय घेण्यासाठी आंदोलन करत असताना कायदे कुठेतरी आडवे येत असतात आणि मग त्यातूनच कार्यकर्त्यांवर सरकारकडून प्रशासनाकडून केसेस दाखल होत असतात पण जोपर्यंत तुम्ही तो प्रवास करत नाही तोपर्यंत तो तुम्ही सर्वसामान्यांना न्याय देणं शक्य होत नाही हा अनुभव मला आजपर्यंत आला त्यामुळे आता नवीन पिढी मधली माणसं संघटनात्मक आंदोलनात्मक काम करायला कुचरताना दिसत आहेत काही ठराविक लोक सोडली तर नवीन पिढी आता मी पाहतो ते चर्चा करतात पण प्रत्यक्ष ज्या वेळेला प्रश्न सोडवायचा असतो त्यावेळेला ते लोक पुढे येत नाहीत त्यामुळे आजही समाजामध्ये शोषण व्यवस्था चालूच आहे त्या शोषण व्यवस्थेला थांबवण्यासाठी येणाऱ्या भविष्यामध्ये चांगली पिढी घडवून त्यांना ते सर्व अनुभव देऊन त्यांना हे सर्व लोकशाहीचं शिक्षण देऊन त्यांची मानसिकता वाढवणं काळाची गरज आहे सर आता तुम्ही मग अशी म्हटलात की कर्जदारांचं आणि जामीनदारांचं आणि इतर समाजाचं देखील कायद्यामार्फत शोषण होते तर आता हे शोषण थांबवण्यासाठी किंवा त्यांना न्याय मिळण्यासाठी वकील म्हणून तुम्ही काय करू इच्छिता वकील म्हणून मग आपल्याकडे काय पर्याय राहतो की न्यायालयामध्ये जावा अर्ज करा केसेस दाखल करा पण त्यातून तो जो प्रवास आहे तो फार लेंदी प्रवास आहे तो त्या घटकाला न्याय द्यायला अपुरा पडतो जर कायद्याची प्रक्रिया जर व्यवस्थित चालत असती तर मग संघटना आणि पक्षाच्या माध्यमातून आंदोलन करण्याची गरजच नव्हती पण कायदा हा उशिरा प्रक्रिया राबवत असल्यामुळे सर्वसामान्य घटकाला न्याय न मिळत असल्यामुळे तो शेवटी डिप्रेशन मध्ये जातो तो घटक शोषित घटक जो कोणी असेल आणि मग तो शेवटी आत्महत्येसारखा मार्ग स्वीकारतो तो थांबवण्यासाठी संघटनात्मकच आपल्याला आंदोलन करून तो विषय समाजाच्या सरकारच्या आणि प्रशासनाच्या पटलावर आणून न्याय देण्याचा प्रयत्न करावा लागतो आज जेवढे पण कायदे बनवलेले आहेत समजा आज आपण ग्रामीण भागामध्ये काम करत असताना पाहतोय की सहकार्याचं जाडं पूर्ण पसरलेलं आहे मग ती पतसंस्था असेल सहकारी बँक असेल नॅशनलाइज बँका पण काही कमी पडत नाहीत फायनान्स कंपन्या पण आहेत आपण सहकाराबद्दल जर बोलायला गेलो तर एखादी एकशे एकच्या खाली वसुलीच प्रमाणपत्र जे देतोय सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तो त्या कर्जदाराच्या बाजूने त्याच्यावर अन्याय झालाय न्याय झालाय याचा काही बारीक अभ्यास करत नाही तो सरसकट एकतर्फी वसुलीचे दाखले देतो मग त्या वसुलीच्या दाखल्याच्या आधारावर बँकवाले मग त्यांची ती वसुलीची टीम ठेवलेली असते ते त्या कर्जदाराच्या मागे अशा तऱ्हेने लागते की त्या कर्जदाराला सळो की पळ करून सोडतात आता निवळ कर्जदारच नाही त्याच्याबरोबर त्या जामीनदाराला पण घेतात म्हणजे कर्जदाराची संपत्ती पण हडप करण्याचा प्रयत्न करत असतात त्याचबरोबर त्या जामीनदाराच्या प्रॉपर्टीच्या मागे लागून प्रसंगी त्याचाही मालमत्तेचा निलाव करण्याचा प्रयत्न करतात आणि तो जर थांबवायचा था म्हणलं तर ती जी काही कायद्याची प्रक्रिया ठेवलेली आहे त्यामध्ये मग तुम्हाला डेप्युटी रजिस्ट्रार असेल किंवा सेंट्रल रजिस्ट्रार असेल यांच्याकडे जर जाऊन दाद मागायची म्हणली किंवा मोठी प्रॉपर्टी असेल सरपेसीच्या कायद्याखाली कारवाई करत असतील तर मग डी आर टी सारख्या कोर्टात जावं लागतं या सर्व ठिकाणी त्या कर्जदाराला वीस ते तीस टक्क्यापर्यंत डिपॉझिट भरून घेतात किंवा त्या माध्यमातून नुसतं रिकव्हरी करत राहतात पण ती जी रक्कम बनवलेली आहे वसुलीसाठी ती रक्कम योग्य का अयोग्य याच निदान कोणीच करताना दिसत नाही म्हणजे उदाहरणार्थ मी असं सांगेन की एक लाखाचं कर्ज तीन लाख केलं जात आता त्या तीन लाखाच्या रकमेमध्ये तुम्ही पन्नास टक्के जरी त्याला सूट दिली तरी सुद्धा तो त्याच्यावर अन्याय मग हा जो काही प्रकार चाललेला आहे याच्यावर काही सरकार पण विचार करत नाही आणि न्यायालयांना वेळ नाही प्रकरण असंख्य प्रलंबित आहेत जे हुशार वकील असतील हायकोर्टाच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून त्याच्या आशिलाला न्याय देण्याचा प्रयत्न करतात पण सर्वसामान्य माणसाला हे जे हायकोर्ट कोड़, सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करणारे वकील लावणं परवडत नाही मग त्यांना तुम्हाला देणं हाच एक मार्ग बाकी न्याय प्रक्रिया जसं आता आपण म्हटलात की न्याय प्रक्रियेला विलंब लागतो किंवा यामध्ये बरेच कर्जदार जामीनदार असतील यांचं शोषण होत आणि जे बँका आहेत किंवा सहकारी पतसंस्था आहेत यांची सावकारी सुरू आहे तर यामध्ये कायद्यात काय बदल होणं अपेक्षित आहे का किंवा यावरती तुमचं मत काय आहे आता कसं आहे कायद्यांमध्ये बदल किती आपण केले तरी पळवाटा राहणारच पण आताच्या कायद्याचा आजपर्यंत जो काही अनुभव आला तो पाहता असं वाटतं की हे जे कर्जदारांसाठी जे काही कायदे बनवलेले आहेत ते शोषण व्यवस्थेला पूरक असल्यासारखं वाटतंय यामध्ये काही बदल होणं गरजेचं आहे खरोखर त्या कर्जदारांनी ते कर्ज फेडलंय का त्याची क्षमता आहे की नाही काय कारणाने तो ते कर्ज फेडू शकला नाही जसं कोविडच्या काळामध्ये सरकारने लोकांना त्या कोविड सारख्या रोगाच्या भीतीने म्हणा किंवा त्याचा जो काही फैलाव होत होता तो, तो रोखण्यासाठी त्यांना घरामध्ये बसवून ठेवलं एकतरी त्यांना आपण वेट वेट बिगार जसं बसवून ठेवतात तसं त्यांना डांबून ठेवलं आणि त्या कालामध्ये कालावधीमध्ये जे काही कर्जदारांची ससे उलपड झाली ती फार विचित्र आहे सरकारने काही निर्देश दिले काही आदेश दिले काही मोरेटोरियम पिरियड वाढवा सांगितलं पण प्रत्यक्ष काही संस्थांनी त्याचा फायदा त्या संबंधित कर्जदाराला देताना मला तरी अजून दिसला नाही त्यांच्या मनाला वाटेल तशाच रिकव्हरी आणि वसुली त्यांनी केल्या त्यात कोरोनाने तर बळी पडलेच पण या वसुलीच्या तगाद्याने अनेक लोकांनी आपल्या जीवाची यात्रा संपवली आणि ती संख्या लाखोच्या घरात आहे माझं तर म्हणणं असं आहे की माझं मत आहे आजपर्यंत देशाच्या युद्धामध्ये जेवढी माणसं मारली गेली नसतील त्याही पेक्षा जास्त माणसाने स्वतःच्या हाताने आपली जीवनयात्रा ह्या कर्जाच्या वसुलीच्या तगाद्याने संपवलेली आहे फार भयंकर असं हे चित्र आहे आणि ते बदलण्यासाठी सर्व समाज जागरूक होणं काळाची गरज आहे सर आता या कोरोना पिरियड मध्ये बऱ्याच जणांचं हप्ते थकले किंवा सिबिल स्कोर खराब झाले तर हे सिबिल स्कोर हे नेमकं काय प्रकरण आहे आता हे सिबिल जे आपण सारखं विचारतो किंवा प्रश्न आणि हे ऐकायला मिळतो ही सिबिल स्कोर, स्कोर देणारी जी कंपनी आहे ही काही सरकारी नाही आहे ही खाजगी कंपनी आहे ती एक जनरल अभ्यास करून कर्जदाराच्या बाबतीत बाबा तो कर्ज व्यवस्थितपणे भरत होता की नाही भरलं असेल तर त्यांनी काय तडजोड केले का असे सर्व निकष ठेवून त्याची ती जी काही त्यांची ठराविक पद्धत आहे त्या पद्धतीने त्याचा स्कोरिंग रेट करून ठेवतात मग मध्ये त्याचा स्कोर कमी झाल्यावर इतर बँका फायनान्स कंपन्या त्याला कर्ज देण्यासाठी त्यांची आता करतात पण लोकशाहीमध्ये असं काही नाहीये एखादा कर्जदार पहिल्यांदा कर्ज फेडू शकला नाही याचा अर्थ तो, तो पुन्हा कर्ज फेडणार नाही असं काही नाही शेतकऱ्यांच्या बाबतीत कर्ज थकीत गेल्यानंतर महाराष्ट्र शासनाने सांगितलं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं किंवा शेतकऱ्याला पुन्हा कर्ज वाटप करा त्यासाठी तुम्ही त्याचा सिबिल स्कोर वगैरे बघू नका निसर्गाने त्याच्या शेतीला काही अडीअडचणी निर्माण करून तो जर अडचणीत आला असेल आणि तो थकीत असेल तर त्याला पुनर्बांधणी करा त्याला नव्याने कर्ज वाटप करा आणि तिची जी, जी प्रक्रिया शेतीची ती चालू ठेवा असा नियम तेव्हाही आहे आणि आजही आहे पण प्रत्यक्षात ते कोणी करत नाही आता सर बरेच कर्जदार असतील जामीनदार असतील यांचे सिबिल स्कोर खराब झालेले आहेत आजच्या घडीला हे सिबिल स्कोर खराब झाल्यामुळं अनेक जणांना लोन मिळत नाही तर या संदर्भात आपली भूमिका काय असेल त्यांनी पुन्हा आपलं जे काही व्यवसाय असेल तो नव्याने उभा केला पाहिजे चार्टर्ड अकाउंटंट कडनं त्यांनी त्यांची जी बॅलन्सशीट असेल ती कशी व्यवस्थित सुधरून ती पुन्हा संबंधित फायनान्स कंपनीकडे बँकेकडे किंवा पतसंस्थांकडे तसे अर्ज ठेवून त्यांनी फॉलोअप दिला पाहिजे असं काही सरसकट तो सिव्हिलमध्ये गेलाय म्हणून तो त्यातून बाद झालाय असं काही नाही शेवटी प्रत्येकाला जगण्याचा अधिकार या लोकशाहीमध्ये आहे सरकारने तसे कायदे केलेत प्रसंगी रिझर्व्ह बँकेने पण सांगितलंय की नो ड्यूचे आग्रह धरू नका पण सर्वसामान्यांना कर्ज वाटा अशाही बातम्या पे तुम्ही पेपरमध्ये वर्तमानपत्रामध्ये वाटल्या असतील रिझर्व्ह बँकेची डायरेक्शन्स असतात की त्यांचे कागदपत्र व्यवस्थित नसतील एखादी जास्त कशाला लोकसभेमध्ये आदरणीय गडकरी साहेब जे आहेत त्यांनी सुद्धा भाषणात सांगितलं आहे की मी प्रत्येक बँकांच्या कमिटीच्या चेअरमॅनची बैठक घेऊन त्यामध्ये स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन दिली आहेत की सरकारच्या जेवढ्या योजना आहेत आणि त्या योजनाखाली जी काय आपण मदत करत असतो किंवा कर्ज वाटप करत असतो ती जास्तीत जास्त करा मग त्यामध्ये एखादं कागदपत्र नाही आहे म्हणून त्यांची कर्ज प्रकरण किंवा ती स्कीम किंवा ती योजना राबवायचं थांबू नका असे निर्देश दिलेले असतात केंद्राने पण आणि राज्याने पण पण तरी सुद्धा अधिकारी स्वतःला वाचवण्यासाठी त्या लोकांना भेटीच धरतात हे चुकीच लोकांनी सुद्धा त्यासाठी सतत पाठपुरावा करून तक्रारी करून ते कर्ज मिळवण्याचा किंवा ती मदत सरकारच्या योजनेच्या अंतर्गत मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आता सर एवढं करूनही जर या सिव्हिल कंपन्या थांबल्या नाहीत आणि यांचे कडक निर्बंध यांनी असेच लागू ठेवले तर या संदर्भात पुढे काही चळवळ उभी करायची किंवा एखादं आंदोलन करायचं असं आपला काही मानस आहे का आहे तसं असंख्य लोकांच्या तक्रारी येत असतात की या सिव्हिल स्कोअरमुळे आम्हाला कित्येकदा आम्ही आमचं कर्ज पूर्ण ओ टी एस जरी केलेलं असलं तर त्या ओटीएसचा परिणाम मग तुम्ही एवढ्यातच केलाय म्हणून तुमचा स्कोर कमी झालाय अशा तक्रारी येत असतात मग तिथे हा वादाचाच मुद्दा आहे की एकदा बँकेने ओ टी एस करून झाल्यावर तो त्यातून सुटलेला आहे एखाद्या आरोपीला आपण शिक्षा दिल्यानंतर त्याला पुन्हा त्याच्या शिक्षेचा कालावधी झाल्यानंतर समाजामध्ये पुन्हा सन्मानाने जगण्याची संधी देतो तशीच संधी ह्या कर्जदाराला सुद्धा तुम्ही आम्ही दिली पाहिजे आणि तर देत नसाल तुम्ही तर त्यासाठी मग त्या सर्व लोकांनी पुन्हा लोकशाहीमध्ये हेच सांगितले आहे की एकत्र या आणि तुमचे विषय समाजापुढे आणि सरकार पुढे मांडा आणि तुमचे न्याय तुम्ही घ्या पण मी मगाशीच सांगितलं की आज लोक चळवळीपासून लांब गेलेली आहेत लोक तो अन्याय तसाच वर्षानुवर्ष पचवत आहेत त्यातून ते बाहेर येण्यासाठी प्रयत्न करत आहेत माणसं आत्महत्या जास्त प्रमाणात करतात याचाच अर्थ काय आहे की त्यांना कुठेही योग्य सल्ला योग्य मार्गदर्शन किंवा जो राजकीय लोकांनी म्हणा किंवा संघटनांनी जो आधार दिला पाहिजे की घाबरू नको आम्ही तुझ्या पाठीशी आहोत अशी म्हणणारी लोक कमी झालेत हाच यातून अर्थ निघतो सर तुमची सामाजिक कारकीर्द सुरू झाल्यापासून ते आजपर्यंतचा तुमचा राजकीय प्रवास एकंदरीत कसा होता आणि त्यातले काही महत्वाचे क्षण आमच्या सोबत आपण शेअर कराल का राजकारणामध्ये फार मोठमोठ्या मुट नेत्यांबरोबर देशपातळीवरचे मग पासवान साहेब असतील रामदासजी आठवले साहेब असतील आणि पण इतर आता राजू गवई आपल्यामध्ये नाही ते सभापती होते महाराष्ट्राचे त्यांच्या जवळनं सुद्धा काम करण्याचा काही कालावधी मला मिळाला ह्या सर्वांकडनं भरपूर काही शिकलो आणि त्यातून जे काही मिळालं ते सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्याचा त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आजही करत आहे इथून पुढे येणाऱ्या भविष्यामध्ये सुद्धा तरुण पिढीला लोकशाही कशी आहे आपली विस्तृत किती आहे आणि त्या लोकशाहीच्या संविधानाच्या अभ्यासातून आपण कसं लोकांपर्यंत पोचून त्यांना त्यांच्या प्रश्नातून मार्ग देऊ शकतो हे सांगण्याचा सा प्रयत्न आजही मी जागोजागी जाऊन छोटे मोठे कार्यक्रम असतील मग सभा असतील मीटिंग असतील यातून देण्याचा प्रयत्न करत आहे काँग्रेस सारख्या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पक्षाकडून तुम्हाला एक महत्वाचं पद दिलेलं आहे आता या पदासाठी आपली पुढची वाटचाल कशी असेल काँग्रेस सारखा ऐतिहासिक वारसा असलेल्या पक्षातून काम करताना फार आनंद होत आहे मधल्या काही काळामध्ये पक्षाची पडझड झाली होती पण ह्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी आमच्या पक्षाचे आदरणीय नेते राहुल गांधी यांनी जी काही पदयात्रा काढल्या आणि भाडं भारत जोडो यात्रा काढून त्यातून जो लोकांपर्यंत सुसंवाद साधण्याचा प्रयत्न केला त्याचे के परिणाम आपल्याला या लोकसभेमध्ये निवडणुकीच्या माध्यमातून पाहायला मिळाले नगण्य असलेली आपली लोकसभेमधली जी संख्या होती ती ह्या पदयात्रेतून शंभरच्या आसपास नेण्यापर्यंत अध्यक्षांनी आपलं सर्वस्वपणाला लावलं आज देशाची विरोधी पक्ष नेत्याची धुरा त्यांना मिळालेली आहे एवढ्या मोठ्या देशामध्ये राज्य करत असताना आज काँग्रेसचा विरोधी पक्षनेता झाल्याने आपल्या पक्षाच्या ध्येय धोरणांना अनुसरूनच सत्तेतील लोकांना सुद्धा त्यांचे निर्णय घेण्यास भाग पडत आहे याचा मला फार अभिमान आणि स्वाभिमान वाटत आहे येणाऱ्या भविष्यात ही लोकसंख्या आणखीन येणारी लोकसभेतली आमची जी खासदारांची संख्या आहे ती आणखीन वाढेल असं चित्र आत्ता मला दिसत आहे होऊ शकते येणाऱ्या पुढच्या पंचवार्षिकमध्ये आमच्या पक्षाला या देशाच्या सरकारचे सूत्रसुद्धा मिळतील असं चित्र आज मला अनुभवाने दिसत आहे हा पक्ष जरी मधल्या काळामध्ये पडझडीला गेलेला होता तरीसुद्धा पक्षाने आपली ध्येय धोरणं आणि सर्वसामान्यांमध्ये जी त्यांची बांधिलकी होती ती आजही पक्षाने जपून ठेवलेली आहे आणि ते विचार आता पुण्याने पक्ष बांधणी करत असताना आम्ही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत मला आशा आहे पुन्हा समाजातून काँग्रेस पक्षाचा ऐतिहासिक वारसा पुन्हा उभा राहील येणाऱ्या भविष्यात हा पक्ष पुन्हा देशाची सूत्र चालवेल अशी मी आशा आजही बाळगत आहे सर समाजातील घटक अनेक प्रश्न अनेक तक्रारी घेऊन तुमच्याकडे येतात तर यांच्या तक्रारींचं किंवा यांच्या प्रश्नाचं निवारण करण्यासाठी आपण नेमकं काय करत आहात चांगला प्रश्न विचारला तुम्ही सर्वसामान्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही जी साधी तक्रार सुद्धा हाताने लिहून देत असता ती सुद्धा शेवटच्या कायद्याच्या प्रक्रियेमध्ये सी आर पी सी मध्ये नोंद केलेली आहे जसं तुम्ही सुद्धा व्यवसायाने वकील सुतार साहेब एकशे चोपन्न तीन खाली तो त्या स्पष्ट उल्लेख केलेला आहे की एखादा तक्रारदार पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि तो त्याची जी काही तक्रार असेल ती तो देण्याचा जेव्हा प्रयत्न करतो आणि जर त्या पोलीस अधिकाऱ्याने त्याची तक्रार समक्ष लिहून घेण्यास नकार दिला तर त्याच्यासाठी कायद्यामध्ये प्रावधान ठेवलेलं आहे मार्ग ठेवलेला आहे सीआरपीसी एकशे चोपन्न तीन प्रमाणे तुम्ही ती लेखी तक्रार त्याच्या वरिष्ठ पातळीवर देऊ शकता आणि त्या वरिष्ठाची पण ती जबाबदारी आहे की त्या तक्रारीची योग्य ती दखल घेऊन त्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याला ती वर्ग करून त्याला न्याय देण्या देण्यात यावा अशी आपल्या कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे त्यामुळे तुम्ही जी काही सामान्य तक्रार म्हणत असता ती सामान्य नसते पोलिसांकडे दिलेली सामान्य तक्रार ही सुद्धा आपल्या कायद्याच्या भाषेत एफ आय आर असते ज्याला आपण फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट म्हणतो मग तो रिपोर्ट तुम्ही कोणत्याही मार्गाने तिथे पोचवा तो मार्ग तिथपर्यंत पोहोचल्यानंतर सरकारी यंत्रणा आपोआप त्याच्यावर कार्यरत होते आणि बाकी मग त्याच्यामध्ये मिळाल्याशिवाय राहत नाही त्यातल्या तुम्ही अडचणी दूर केल्या पाहिजेत त्या अधिकाऱ्याला योग्य माहिती पुरवून ती देऊन ती प्रक्रिया राबवून घेतली पाहिजे सर आजकालची तरुण पिढी ही समाजकारण करण्यापासून दुरावत चाललेली आहे तर अशाच तरुण पिढीसाठी आपण काय संदेश द्याल आणि नवीन येणाऱ्या वकिलांसाठी आपण काय संदेश द्याल वकिली व्यवसायाबद्दल जर तुम्ही मला विचारलं तर माझं स्पष्ट मत आहे आपण शब्द वापरतो प्रोफेशन व्यवसाय पण हाच शब्दच मुळात चुकीचा आहे हा काही प्रोफेशन व्यवसाय किंवा धंदा नाही आहे ज्या वेळेला आपल्याला सनद मिळते आणि आपल्याला शपथ दिली जाते किंवा बार काउन्सिलचे जे काही नियम आपल्याला पाळण्यासाठी सांगितलं जात या जर जा तुम्ही अभ्यास केला एक वकील म्हणून तर तुम्ही कोणालाही न्यायापासून वंचित ठेवू शकत नाही एखाद्याने खून केला म्हणून आपण त्याची बाजू मांडायची नाही हे तुम्ही आम्ही निश्चित नाही करू शकत आलेला कोणताही व्यक्ती असेल इसम असेल त्याच्यावर कोणतेही आरोप लावलेले असतील ते आरोप जोपर्यंत कायद्याच्या प्रक्रियेतून निष्पन्न होत नाहीत तोपर्यंत त्या माणसाला त्या इसमाला त्या घटकाला कायद्याने पूर्णपणे सन्मानाने कशी वागणूक दिली जाईल हे बघण्याचं काम तुमचं आमचं आहे लोक पूर्वग्रह दूषितपणे एखाद्या वेळा आरोप लावला की मग माध्यमातून त्याच्यावर टीका टिप्पणी सुरू होते आणि त्याचा निकाल आधीच लावला जातो हे चुकीचं आहे त्या प्रक्रियेतूनच त्याला गेल्यानंतरच ते शब्द तुम्ही लावले पाहिजेत आणि तसे आरोप केले गेले पाहिजेत अन्यथा आपल्या प्रक्रियेमध्ये असं नमूद केलेलं आहे आज दिसत नाही हा भाग समजा आपल्या अडचणीचा आहे की आपली कायद्याची जी काही साज्ञा आहे किंवा आपलं जे काय कायद्याचा जे काही आपला विचार आहे लोकशाहीमध्ये तो काय आहे की एक वेळ शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एक चांगला माणूस त्यामध्ये भरडला गेला नाही पाहिजे एवढा कटक्ष आपण तो कायद्यामध्ये ठेवला पाहिजे पण तसं दिसत आहे आज उलट झालंय एक गुन्हेगार सुटतो आणि शंभर चांगली माणसं चा त्याच्यामध्ये अडकली जातात आणि मग ती या लोकशाहीच्या संकल्पनेतून द्वेषाला कारण होत त्यातून पुन्हा मग आपण जे पाहतोय आज पूर्ण देशभराचा जर आपण अभ्यास केला तर ही जी काही नक्षली चळवळ चालली आहे म्हणा किंवा हे जे काही देशावर अतिक्रमण करणारी जे काही घटक आहेत तालिबान असतील किंवा इतर नावं घ्यायला नको बोडो असतील आता मणिपूर मणिपूरमध्ये काही चाललंय ही सर्व माणसं नेमकं काय कर करत यांचा कायद्यावरचा विश्वास उडाल्यामुळे ते लोक का आज कायद्याचं उल्लंघन करून त्यांचा न्याय घेण्याचा प्रयत्न करतात जसं एखाद्या गावामध्ये दोन गटामध्ये भांडणं सुरू असतात त्या भांडणांना जर वेळेच कायद्याचे जर बंद लागले गेले तर त्या स्थानिक गावामध्ये स्थानिक पातळीवर तो विवाद टोकाची भूमिका घेऊन त्यातून जे काही खुनासारखे सत्र घडतात ते घडणार नाहीत पण ही जबाबदारी हल्ली कोण कौन कोणावर निश्चित करत नसल्यामुळे आणि कायदा वेळेत आपलं काम करत नसल्यामुळे अनेक घटना समाजामध्ये घडत असतात माझं मत आहे प्रशासकीय यंत्रणेने वेळेतच छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा जर दखल घ्यायला सुरुवात केली तर हे काही प्रकार आपण टाळू शकतो त्यासाठी पुन्हा प्रश्न तिथेच येतो की शिकलेला जो घटक आहे तो जो पोट पाण्यासाठी स्वतःला नोकरी व्यवसायात गुंतून घेतो त्यामुळे या बाजूला व्यवसायाचा दृष्टिकोन न ठेवता समाजाबद्दल भावना ठेवून असंख्य अडीअडचणींचा सामना करून जसं आपण राजकारणामध्ये म्हणतो की घरावर तुळशी पत्र ठेवून समाजसेवा करावी लागते तेव्हा कुठे आपण समाजाला न्याय देण्याच्या प्रक्रियेमध्ये येऊ शकतो पण आज तशा भावना राहिलेल्या नाही ते आता वाढवणं तुमचं आमचं काम आहे आता सर अनेक ठिकाणी अन्याय आने घडतात अनेक ठिकाणी लोक असं म्हणतात की ज्यानं अन्याय केलेला आहे त्याला चौकामध्ये फाशी द्या किंवा सोशल मीडियावरती असं सतत व्हायरल होत की हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे आणि गुन्हा एकाने केलेला असतो परंतु सफर करताना त्याचा अख्खं कुटुंब सफर होत असतं तर याबद्दल काय सांगाल सर थोडक्यात आपण त्याला मीडिया ट्रायल म्हणून हा जो मीडिया ट्रायलचा प्रकार आहे किंवा सोशल जे काही चॅनल चालवणारी लोक असतील किंवा जे काही यूट्यूब वगैरे चॅनलवर जे काही आपण बघतो हे चुकीचं आहे कसं होतं मी मगाशीच सांगितलं एक शंभर गुन्हेगार सुटले चालतील पण एक चांगल्या माणसाला शिक्षा नाही झाली पाहिजे कारण असं जर व्हायला लागलं तर मग ही त्यातून नवीन पिढी जी नक्षालीच तयार होते आणि अशा देशाला आणि समाजाला घातक होतात न्याय हा दिलेला दिसला पाहिजे चूक एकाची असेल म्हणून त्या बरोबर असणाऱ्या सर्व आपण दोषी धरू शकत नाही कायद्यामध्ये पण असं बघितलं जात किंवा तुम्ही पण कायद्याचा अभ्यास करताना वाचलं असेल की त्याच्या मागचं नेमकं कारण काय व्हॉट इज अ मोटो बिहाइंड दॅट क्राईम गुन्हा का घडला त्याच्या मागचं नेमकं कारण शोधणं तपासी यंत्रणांचं काम आहे आणि ते खरं कारण समाजापुढे आणीपर्यंत समाजाने सुद्धा त्यावर स्वतःची प्रतिक्रिया न देता न्यायालयाला स्वतःच्या अधिकारात त्यांची जी आपण व्यवस्था सरकारपासून अलिप्त ठेवलेली आहे किंवा सेपरेट ठेवलेली आहे त्याच्यावर कोणत्याही घटकाचा दबाव येऊ नये या विचाराचा या मताचा मी आज पण आहे आणि भविष्यातही राहणार आहे कारण शेवटी जोपर्यंत तुम्ही निपक्षपणेपणे चौकशी करत नाही तोपर्यंत त्यातलं सत्य बाहेर येत नाही मीडिया ट्रायलच्या माध्यमातून नको त्या वळणावरती केस जाते किंवा ते प्रकरण जातं आणि त्यातून मग ज्या घटकांचा त्यामध्ये रोल नसतो संबंध नसतो अशा घटकांना पण त्याची किंमत मोजावी लागते जे माझ्या मते मा चुकीचं आहे असं झालं नाही पाहिजे त्यासाठी तुम्ही आम्ही सतर्क लोकांनी विचार करून संबंधित घटकांना थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे धन्यवाद सर तुम्ही आलात आम्हाला तुमचे अनुभव शेअर केले तुमचे जे काही समाजकारण केलं आतापर्यंत राजकारण केलं किंवा कायदेशीर प्रक्रियेतून तुम्ही गेलात याचा अनुभव तुम्ही आज आम्हाला दिलात किंवा आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलात याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे नमस्कार नमस्कार